हॅलो स्टुडंट्स आज आपण शिकणार आहोत परिसर अभ्यास या पुस्तकातील धडा बावीसावा आपल्या गरजा कोण पुरवतात तर बघूया करूया सुरुवात गरजा आपल्या आपण ज्यावेळेस इथे जगतो त्यावेळेस आपल्याला अनेक वेगवेगळ्या गरजा असतात आता त्या गरजा काय असतात आणि त्या कोण पुरवतं त्या आपण बघूया सांगा पाहू खालील प्रश्नांची उत्तरे द्या तुमचे वडील काय काम करतात तुमचे आजोबा कोणते काम करायचे मोठेपणी तुम्हाला काय व्हायला आवडेल बघा मुलांनो या प्रश्नाचं उत्तर काही ना काही काम आहे बरोबर आहे की नाही तर मग असंच आज आपण बघणार आहोत की आपल्या गरजा कोण पुरवतात ओके मुलांनो वरील चित्रे लक्षपूर्वक पहा व प्रश्नांची उत्तरे द्या यापैकी काही लोक तुम्ही नक्कीच पाहिले असतील त्यांची नावे सांगा बघा बर सर्वात पहिलं चित्र कुणाचं आहे वेरी गुड शेतकरी हो की नाही दुसरं या आणि दुसरं चित्र कुणाचं आहे डॉक्टर तिसरं आपल्याकडे दूधवाले येतात त्याला आपण काय म्हणतात गवळी असं म्हणतात ओके okay. पुढे चौथं चित्र कुंभार मातीची भांडी मडकी तयार करतो तो फिरत्या चाकावर ओके okay. नंतर पाचवं चित्र आहे तो आहे दुकानदार धान्याचं दुकान आहे त्याचं हो की नाही आणि सगळ्यात शेवटचं चि चित्र जे आहे ते पोल्ट्री फार्म म्हणजेच पालन करणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं पोल्ट्री फार्म आहे तिथे तो काय करतो कोंबड्यांचं पालन करत असतो आणि अंडी वगैरे विकत असतो समजलं सगळ्यांना तर असे हे विविध व्यवसाय आपल्या परिसरामध्ये आहेत आणि या परिसरातल्या विविध व्यवसायांचीच आपण आज माहिती करून घेणार आहोत समजलं सगळ्यांना आता पुढे बघा यापैकी कोणकोणत्या लोकांशी तुमचा संबंध आला आहे शेतकऱ्याशी तुमचा डायरेक्ट संबंध येतो का तर नाही त्यानंतर सर्वात पहिलं वरती चित्र आहे शिक्षिकेचं मग शिक्षकांशी तुमचा संबंध येतो का तर हो रोजच येतो हो की नाही डॉक्टरांशी तुमचा संबंध येतो का कधीतरी आपल्याला डॉक्टरांची अधूनमधून गरज पडते दूधवाले दूधवाली मामा आपल्याकडे येतात किंवा त्याला गवळी असं म्हणतो गवळ्याशी आपला संबंध येतो का तुमचा जरी नाही आला तरी आई बाबा गवळ्याकडून दूध घेत असतात म्हणजे त्या आपला नक्कीच या यांच्याशीसुद्धा संबंध येतो कुंभाराशी आपला रोज संबंध येतो का नाही नंतर दुकानदाराशी आपला संबंध येतो का हो येतो ज्यावेळेस आपण दुकानात जातो काही खरेदी करण्यासाठी काही अन्नपदार्थ आणण्यासाठी त्यावेळेस आपला नक्कीच त्याच्याशी संबंध येतो समजलं सगळ्यांना आता बघा तुमच्या कोणत्या गरजा त्यांच्याकडून पूर्ण होतात तर बघा आता तुम्ही थोडासा विचार करा आपल्या कोणत्या गरजा यांच्याकडनं पूर्ण होत असतात बघा हवा पाणी अन्न व निवारा या सर्व सजीवांच्या गरजा आहेत हे अगदी पाहिजेच असतं मूलभूत गोष्टी आहे या त्या माणसांच्या गरजाही आहेत पण याशिवाय माणसाच्या अनेक गरजा आहेत जसे तुम्हाला कपडे लागतात मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक लागता घरी कोणी आजारी पडलं तर डॉक्टर लागतात आपल्याला विविध गरजा पुरवण्यासाठी वेगवेगळे लोक काम करत असतात त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांच्या व इतरांच्या काही गरजा पूर्ण होतात त्यांच्या कामांना व्यवसाय असे म्हणतात व्यवसाय कशाला म्हणतात लक्षात आलं का तुमच्या प्रत्येकजण काही ना काही काम करत असतो हो की नाही आणि हे काम करत असताना काय होत असतं त्यांनी जे काम करतात त्याच्यामुळे त्यांच्या स्वतःच्या आणि इतरांच्या सुद्धा काही गरजा पूर्ण होत असतात त्यांनाच आपण काय म्हणायचं आहे व्यवसाय कळाला सगळ्यांना आता बघा व्यवसायांचे प्रकार वेगवेगळे आहेत व्यवसायांचे अनेक प्रकार आहेत पण त्यांचे प्रमुख चार भाग पडतात तर कोणकोणते ते आपण बघूया निसर्गावर आधारित व्यवसाय निसर्ग म्हणजे काय परिसर या परिसरामध्ये अनेक विविध गोष्टी आहेत त्याच्यावर आधारित व्यवसाय सर्वप्रथम येईल शेती हो की नाही शेती ही निसर्ग पूर्णत निसर्गावर अवलंबून आहे जर पाऊस व्यवस्थित पडला तर शेतीत पीक छान येतं आणि अर्थातच आपला आपली जी पिकं आपण लावलेली असतात तीसुद्धा चांगली येतात आणि त्यामुळे आपल्याला मोलभावसुद्धा चांगला मिळतो म्हणजे शेतीचा हा व्यवसाय कशावर अवलंबून आहे निसर्गावर आणि जर पाऊस नाही पडला तर त्या काळात काय होतं दुष्काळ येतो हो की नाही मग शेतामधली पिकं वाळून जातात ते अर्धवट येतात आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की हा व्यवसाय कसा आहे निसर्गावर आधारित तसा दु, दु दुसरा व्यवसाय आहे मासेमारी जिथे नदी किंवा तलाव वगैरे असतात तर हे तलावाला जर पाणी असेल तर तिथे लोक मासेमारी करू शकतात नदीला जर चांगलं पाणी असेल तरच अस लोक तिथे मासेमारी करू शकतात नदीचं पाणी आठलं तलावाचं पाणी आठलं तर आपण अशा वेळे तिथे नि मासेमारी करू शकतो का नाही म्हणजे परत हा व्यवसाय सुद्धा निसर्गावर अवलंबून आहे कळतंय तुम्हाला निसर्गावर आधारित व्यवसाय मग व्यवसायांच्या चार प्रकारापैकी पहिला प्रकार काय आहे निसर्गावर आधारित व्यवसाय शेती आणि मासेमारी ओके आता दुसरा आहे उद्योग उद्योग म्हणजे मोठमोठे कारखान्यांमध्ये जे मोट कार्य कार, काम चालत असतं विविध वस्तूंच्या निर्मितीचं त्याला म्हणायचं उद्योग तर या उद्योगाची काही उदाहरणं मी तुला सांगते जसं मोटार तयार करणं माठ तयार करणं कापड तयार करणं हे सगळे काय झाले उद्योग काही ना काही निर्मिती त्यातून होत असते त्यांना म्हणायचं उद्योग आता व्यापार व्यापार म्हणजे उदाहरणार्थ दुकानदार मग दुकान कुठलंही असो कपड्याचं असो किंवा आपल्या अन्न पदार्थाचं असो किराणा दुकान असो किंवा कुठलंही तर हा सगळा काय असतो व्यापार असतो डेली नीड्सच्या वस्तू किंवा अजूनही बेकरी आहे किंवा आपण बांधकाम करण्याच्या वस्तू विविध लागतात हे सगळ्या वि व विविध प्रकारचे जे दुकानदार असतात या सगळ्या दुकानदारांचा काय असतो व्यापार असतो आणि शेतातला माल जिथे आणला जातो विकण्यासाठी तो सुद्धा काय आहे व्यापार आहे शेतीबाजारमध्ये सामान आणून विकलं जातं तिथून दुसरे लोक खरेदी करतात तर हा काय झाला व्यापार झाला समजलं पहिला आहे निसर्गावर आधारित व्यवसाय दुसरा आहे उद्योग तिसरा आहे व्यापार आणि चौथा आहे सेवा पुरवणे बरोबर आहे डॉक्टर आपली आपल्याला तपासतात आपल्याला औषध देतात तर ही काय झाली त्यांची सेवा झाली त्याच्यानंतर बँकसुद्धा काय करते आपल्याला सेवा देते आपण आपले पैसे बँकेत ठेवतो आणि त्यामुळे काय होतं बँक बँकमध्ये पैसे ठेवल्यामुळे आपले हो। पैसे सुरक्षितही राहतात तसंच त्यावर आपल्याला व्याज पण मिळतं म्हणजेच ही सेवा आपल्याला बँक पुरवत असते आपले पैसे सुरक्षित ठेवण्याचे आणि तसंच त्यावर थोड्या का प्रमाणात होईना आपला फायदा आपल्याला होत असतो ओके त्यानंतर शिक्षक शिक्षक सुद्धा आपल्याला शिकवतात म्हणजे ते एक प्रकारे आपल्याला सेवाच देत असतात समजलं सगळ्यांना आता आपण पुढे बघूया या पुस्तक आप आपल्या पुस्तकातलं तुम्हाला पहिल्यांदा व्यवसाय हे तर कळाले उद्योगधंदे व्यापार जे काय आहे ते व्यवसायाचे प्रकार कळाले सगळ्यांना हे चार प्रकार लक्षात ठेवायचे आता आहे शेतीचे महत्व बघा मुलांनो लक्षपूर्वक शेतीचं महत्व आपला देश हा शेतीप्रधान देश आहे तर आपण पुढे बघूया आपल्या देशात शेती हा फार महत्वाचा व्यवसाय आहे शेतकरी शेतात काम करतो त्यामुळे देशातील सर्व लोकांना अन्न मिळते जर शेतकऱ्याने ठरवलं की नाही आता मी शेतात काम करणार नाही तर आपल्याला ते शक्य आहे का नाही शेतकऱ्यांनी शेतात काम करताय म्हणून आपल्याला वरण भात भाजी पोळी असे सर्व पदार्थ व्यवस्थित खायला मिळतात आपल्या आहारात भाकरी चपाती भात वरण आमटी भाजी कोशिंबीर असे पदार्थ असतात आणि हे पदार्थ शेतातून पिकवल्या जाणाऱ्या पिकांपासून तयार केले जातात जसे की आता भाकरी चपाती भाकरी कशाची करतो आपण ज्वारीची बाजरीची चपाती गव्हाची भात कशापासून तयार करतात तांदुळापासून वरण कशाचं असतं वेगवेगळ्या डाळींचं असतं आमटी भाजी भाजीसुद्धा जरी तुम्ही कुठलीही भाजी करायची तर ती भाजी कुठे येते ती शेतातूनच आलेली असते कोशिंबिरी कोशिंबिरी सुट्टीसाठी सुद्धा आपण विविध भाज्यांचा उपयोग करतो असे हे पदार्थ आहे हे सगळे आपल्याला शेतकऱ्यामुळेच मिळतात कळालं सगळ्यांना हे पदार्थ शेतातून पिकवल्या जाणाऱ्या पिकांपासून तयार होतात शेतात ज्वारी बाजरी गहू भात तांदूळ कडधान्य तसेच पालेभाज्या आणि फळभाज्या सुद्धा पिकवल्या जातात याशिवाय आपल्या गरजा सुद्धा शेती व्यवसायातून भागवल्या जातात उदाहरणार्थ आता आपल्याला साखर लागते पण ही साखर मुळात येते कुठून होऊन तरीही ऊसापासून होते जरी ही ऊस हा जो असतो हा शेतात आधी पिकवला जातो जर शेतात ऊसच पिकवला नाही तर आपल्याला साखर मिळू शकत नाही हा ऊस जो असतो तो कारखान्यात पाठवला जातो आणि या कारखान्यामध्ये काय केलं जातं या ऊसापासून विविध प्रक्रिया करून साखर बनवली जाते तसेच कापसापासून कापड बनते समजलं सगळ्यांना आणि कापसापासून कापड बनते आणि ते आपल्याला कपडे तयार करण्यासाठी सुद्धा वापरले जातात समजतंय तुम्हाला तसेच फळे फुले आणि औषधी वनस्पतींचीही शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते फळांची शेती केली जाते फुलांची केली जाते तर हे सुद्धा आपल्याला आवश्यक असतं समजलं आणि हे सगळं कुठे निर्माण होतं शेतामध्ये कळत आहे तुम्हाला सगळ्यांना ओके तर पुढे बघूया शेतीला पूरक व्यवसाय आता शेती करत असताना बऱ्याचदा नुसती शेती करून उपयोग नसतो शेती बरोबर शेती पूरक उप व्यवसाय जे आहे उद्योगधंदे जे आहे ते करणे सुद्धा गरजेचे असतात शेतीतून मिळणाऱ्या गोष्टींचा उपयोग करून इतर व्यवसाय करता येतात शेतात चारा तयार होतो बरोबर की नाही शेतामध्ये जेव्हा आपण इतर पीक घेत असतो तर त्याबरोबर गवत आपोआप येत असतं आणि म्हणजेच चारा तयार होतो त्यांचाच उपयोग गायी म्हशी शेळ्या यांच्यासाठी होतो त्यामुळे शेती करत असताना जनावरेही पाळता येतात आता आपल्या शेतातच जर चारा तयार होत असेल आपोआप अप, तर आपल्याला प्राणी पाळणं काही हरकत नाही त्याच्यामुळे आपला जोडधंदा होतो शेतीला पूरक असा व्यवसाय आपल्याला मिळतो मग त्याचा उपयोग आपण आपल्या गाई म्हशी शेळ्या यांच्यासाठी करू शकतो त्यामुळे शेती करत असताना जनावरेही पाळता येतात जनावरांपासून आपल्याला दूध मांस कातडी इत्यादी मिळत असतं तसेच शेतात धान्य तयार होते या धान्याचा उपयोग करून कोंबड्या पाळल्या पाळता येतात शेतीत तयार झालेल्या फळांपासून सरबत जॅम जेली या गोष्टी तयार करता येतात समजते सगळ्यांना जर समजा माझ्याकडे फळबागा आहे बागायती शेती आहे तर मी काय करते माझ्या शेतामध्ये फळांचं उत्पादन घेते आणि त्या उत्फळांपासून मी माझ्याच उ कारखान्यामध्ये त्याचे विविध प्रकारचे जॅम जेली किंवा सरबत करण्याचा कारखाना चालवते म्हणजे हा माझ्याकडनं दोन धंदे शेतीला पूरक हा दुसरा व्यवसायसुद्धा होतो आणि माझा त्यात फायदा असतो समजलं सगळ्यांना शेळी पालन कुट कोंबडी पालन पशुपालन फळ प्रक्रिया इत्यादी व्यवसाय शेतीवर अवलंबून असतात हे सगळे व्यवसाय कशावर अवलंबून असतात शेतावर अवलंबून असतात म्हणूनच त्यांना काय म्हणायचं शेतीपूरक व्यवसाय समजलं सगळ्यांना गावातले काही व्यवसाय परंपरागत असतात म्हणजे आजोबा वडील जे काम आए, आ, करत आहे तेच पुढे त्यांची मुलंसुद्धा सुरू ठेवतात पण आपल्या देशात आपल्याला आवडणारा व्यवसाय आपण निवडू शकतो असं गरजेचं नाही की जे आई आ वडिलांनी आजोबांनी जे व्यवसाय केले तेच आपण करत राहायला पाहिजे याची आवश्यकता नाही आपण आपल्या मनाप्रमाणे उद्योगधंदे निवडू शकतो आपल्याला कुठला व्यवसाय करायचा तो करू शकतो माहीत आहे का तुम्हाला फार पूर्वी माणसाला शेती करता येत नव्हती माणूस अन्न मिळवण्यासाठी इकडे तिकडे भटकत असे तो शिकार करायचा फळे कंदमुळे खायचा कंद मुळे म्हणजे जे मुळं जे असतात जी फळं जमिनीच्या खाली येतात त्यांना कंदमुळं असं म्हणतात समजलं जसं की रताळा रताळे बटाटे हे फळं म्हणजे काय झाली कंदमुळं झाली मुळा गाजर त्यानंतर जेव्हा माणसाला शेती करण्याची पद्धत कळली कर तेव्हा त्याला ते ते एका जागी अन्न मिळवू लागलं आणि अन्नासाठी भटकण्याची त्याची गरज उरली नाही त्याला बराचसा मोकळा वेळ मिळायला लागला नाहीतर त्याचा पूर्ण दिवस काय व्हायचा अन्न शोधण्यातच जायचा त्यातून विविध शोध लागले आणि मग विविध उद्योगांची निर्मिती सुद्धा झाली ओके उद्योग उद्योगांमध्ये कच्चा माल घेतात त्यावर प्रक्रिया करतात त्यातून नवीन पक्का माल तयार होतो म्हणजे काय काय होतं बघा आता कुंभार आपल्याला माहिती आहे तर हा कुंभार मामा माठ तयार करतात त्यांचं उत्पादन काय असतं माठ तयार करणे मग हा एक प्रकारचा उद्योग आहे आता लक्ष देऊन ऐकायचं माठ तयार करताना ते काय काय करतात ते आपण बघायचं तर तुम्ही बघितलं आहे का जर तुम्ही बघितलेलं नसेल तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा खाली चित्रामध्ये मामा आधी चांगली माती मिळवतात माठ तयार करण्यासाठी किंवा मा मातीची भांडी तयार करण्यासाठी उत्तम प्रतीची माती कोणती ह्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे ते ठरवलेली असते मग ही चांगली माती हे कुंभार मामा पहिल्यांदा मिळवतात मग चांगले माठ बनावेत म्हणून मातीत इतर काही पदार्थसुद्धा मिक्स करतात मिळवतात मिसळवतात अजून दुसरे वेगळे पदार्थ आणि त्यात पाणी मिसळून चिखल करतात याला माती मळणे असे म्हणतात चित्रामध्ये तुम्ही बघताय माती कशी मळली जाते पायाने ही माती मळली जाते त्यानंतर ही मळलेली माती चाकावर फिरवून त्यापासून माठ तयार करतात हे कच्चे माठ असतात ते भाजण्यासाठी असे मोठ्या मोठ्या भट्टीमध्ये टाकले जातात आणि भाजून पक्की केले जातात आणि ज्यावेळेस ते माठ पक्के होतात त्यावेळेस ते बाहेर काढले की अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित भाजलेला माठ आपल्याला मिळतो आणि अशा चांगल्या पद्धतीने भाजलेला जो माठ असेल तर तो टिकतो सुद्धा आणि त्यातील पाणीसुद्धा आपल्याला चवदार लागते गार वाटते हो की नाही मग असा हा आहे माठ बनवण्याचा व्यवसाय किंवा कुंभाराचा उद्योग समजलं माठ बनवण्याच्या उद्योगात कच्चा माल आहे काय आहे कच्चा माल हे बघा कोणताही उद्योग करायचा म्हणजे आधी कच्चा माल पाहिजे असतो माठ तयार करताना तुम्ही बघितलं आपण काय वापरलं तर कच्चा माल काय असू शकतो करेक्ट माती आणि पक्का माल काय आहे माठ माती या कच्च्या मालापासून माठ हा पक्का माल तयार करण्यासाठी जे काही केले ती आहे प्रक्रिया बघा तुम्हाला पहिल्या चित्रापासून शेवटच्या चित्रापर्यंत माठ तयार करण्यासाठी बेकराव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या क्रिया प्रक्रिया आपल्याला दिसतात आणि ह्या प्रक्रिया म्हणजेच उद्योग होय समजलं कुंभार मामा जसा माठ तयार करतात त्याप्रमाणेच लाकूड बांबू फूल इत्यादींपासून काही वस्तू तयार केल्या जातात ज्या वस्तू छोट्या स्वरूपात घरच्या घरी तयार करतात त्यांना हस्तोद्योग असे किंवा कुटीर उद्योग असे म्हणतात बघा जसं आता कुंभाराचा उद्योग आहे तसेच याच्याप्रमाणे प्रमाणे इतरही अनेक उद्योग आहेत जसं की लाकूड बांबू फूल इत्यादी पासून विविध गोष्टी तयार केल्या जातात आणि ह्यांनाच म्हणतात हस्तोद्योग म्हणजे हाताने तयार केलेले हे काम काम असतं तर किंवा त्याला कुटीर उद्योग असं म्हणतात घरगुती छोट्या स्वरूपात असलेलं त्याला म्हणायचं कुटीर उद्योग समजतंय काही कारखाने मोठे असतात तेथे अनेक लोक यंत्राच्या साह्याने काम करतात तुमच्या शाळेची बस सायकल वही पुस्तकांचा कागद अशा वस्तू कारखान्यांमध्ये बनवल्या जातात तुम्हाला जिल्ह्याचा देखील जि, तुमच्या जिल्ह्यात देखील असे उद्योग आहेत आता आपण हे आपल्या जिल्ह्यातील उद्योग सगळ्यांना हा नकाशा आहे औरंगाबाद जिल्हा प्रमुख उद्योग यांचा ओके तर इथे आपण काही गोष्टी बघणार आहोत नकाशात तेलगिरणी असलेल्या ठिकाणाच्या नावाभोवती गोल करायचे तेलगिरणी कुठे आहे तर वैजापूर तालुक्यामध्ये तेलगिरणी आहे मग वैजापूर तालुक्याच्या नावाभोवती काय करायचे तुम्ही गोल करायचे ओके आपल्या तालुक्यात अनेक उद्योग आहेत तुम्हाला माहीत असलेल्या उद्योगांची नावे सूचीमधील चिन्हांपुढे लिहायचे आणि ते कुठे आहेत ते दाखवायचे आहे नकाशात सूचीतील चिन्हांचा वापर करून विविध उद्योग आपल्या तालुक्यात दाखवा नकाशामधील कापड गिरणीचे शि चिन्ह शोधा व ते रंगवा त्या ठिकाणच्या नावाला चौकट करा बघा मुलांना <coughs> तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला जो नकाशा दिलेला आहे त्या नकाशामध्ये काही खुना दिलेल्या आहेत आणि काही चिन्ह जी जी आहे सूचितली ती रिकामी दिलेली त्याला तुम्ही नाव द्यायचे पण आता इथे मी तुम्हाला काही उद्योगधंदे कुठे चालतात ते सांगणारे आता बघा सर्वप्रथम हातमाग हातमाग कुठे कुठे आहे पैठणला आहे गंगापूर आहे औरंगाबाद आहे या ठिकाणी काय होतं हातमाग हे उद्योगधंदे चालतात त्यानंतर पैठणी औरंगाबादची पैठणी प्रसिद्ध आहे पैठणची हो की नाही मग हे पैठणी उद्योग कुठे कुठे चालतात तर पैठणी तयार करण्याचे उद्योगसुद्धा पैठण या ठिकाणी चालतात तिथे आपण त्या खुनाने ते दाखवू शकतो ओके त्यानंतर साखर कारखाने कुठे कुठे आहेत तर पैठण कायगाव त्यानंतर वैजापूर औरंगाबाद या ठिकाणी काय आहे सॉरी साखर कारखाने जे आहे ते पैठण इथे आहे आणि वैजापूर कन्नड घाटनांद्रा फुलंबरी या ठिकाणी साखर कारखाने आहेत तर तेलगिरण्या कुठे कुठे आहेत औरंगाबाद वैजापूर या ठिकाणी तेलगिरणी आहे तसेच गिरणी कुठे कुठे आहे तर पैठण कायगाव त्याच्यानंतर औरंगाबाद या कागजीपुरा या ठिकाणी खुलताबाद कागजीपुरा या ठिकाणी काय आहे कापड गिरणी आहे समजते तुम्हाला त्याच्यानंतर हिमरू व रेशीम कापड तयार करण्याचे कारखाने कुठे कुठे आहे तर त्याचे कारखाने आहेत औरंगाबाद तालुक्यामध्ये समजलं सगळ्यांना कळतंय मी काय सांगते ते ओके तर अशा पद्धतीने काही उद्योगधंदे तुम्हाला त्याची माहिती करून घ्यायची आहे आणि ते चिन्हांच्या सहाय्याने या नकाशामध्ये तुम्हाला दाखवायचं आहे मी इतर उद्योगधंद्यांची माहिती तुम्हाला पुन्हा पुढच्या पिरियड्सच्या वेळे पुढच्या तासिकेला सांगणार आहे आपण ज्यावेळेस एक्सरसाइज घेऊ त्यावेळेस स्वाध्याय घेऊ तेव्हा समजलं आता आपण पुढे बघूया माहीत आहे का तुम्हाला कच्चा माल उद्योग व पक्का माल ही साखळी खालील तक्त्याच्या आधारे समजून घ्या बघा उद्योगधंदे जेव्हा चालतात तेव्हा काय होतं कशा पद्धतीने चालतात आधी कच्चा माल आणला जातो नंतर त्याच्यावर प्रक्रिया केली जाते म्हणजे उद्योग केला जातो आणि नंतर त्याचं रूपांतर पक्क्या मालात होतं आता काही उद्योग व्यवसाय आपण बघूया जसे की कच्चा माल ऊस आणला जातो या उसावर प्रक्रिया करून साख साखर तया उ साखर उद्योग असं म्हणतात त्याला प्रक्रिया जी केली जाते त्याला आणि शेवटी काय तयार केली जाते साखर ओके त्यानंतर कापड कापड हे कच्चा उद माल आहे जिथे कापड हे कच्चा माल आहे तिथे उद्योग काय असेल कपडे निर्मिती मग पक्का माल म्हणजे काय होणार शर्ट जीन्स फ्रॉक टॉप्स हे सगळे काय झाले पक्का माल झाला आणि जर कच्चा माल कापूस असेल तर कापसाचं कापसापासून कापड बनवणे हा उद्योग झाला कळालं का आणि तयार कापड हे पक्का माल होईल समजलं त्यानंतर बांबू बांबू हा कच्चा माल जिथे ति आहे तिथे टोपल्या बनवणे हे उद्योग चालतो आणि या उद्योगाचं पक्का माल काय असतो टोपल्या त्यानंतर मैदा हा कच्चा माल असेल तर तिथे कुठला उद्योग व्यवसाय चालतो बेकरी उद्योग आणि पक्का माल काय काय असेल बिस्किट असेल पाव खारी असे विविध बेकरी आयटम असता येईल चला आता पुढे बघू जरा डोके चालवा चित्रातील या वस्तू तुम्ही वापरल्या असतील किंवा पाहिल्या असतील या वस्तूंची नावे चित्राखाली दिलेल्या चौकटीत लिहायची आहे हो की नाही मग हे तुम्ही लिहू शकणार आहात ओके पहिलं चित्र जे आहे ते काय आहे तर हे गव्हाची ओंबी आहे समजलं त्यानंतर दुसरं चित्र आहे फळे आहेत तिसरं काय आहे हार आहे गळ्यातला त्याच्यानंतर चौथं काय आहे कार आहे गाडी पाचवं काय आहे ब्रेड सहावं लोणची अन्न पदार्थ हो की नाही त्यानंतर पुढे काय आहे टायर आणि सगळ्यात शेवटी साखरेचं पोत दिसतंय चित्रातील कोणत्या वस्तू शेतात तयार होतात कोणकोणत्या वस्तू शेतात तयार होत असतील बघा ही गव्हाची उंबी आणि फळं ही शेतातली तयार होणारी पदार्थ आहेत कोणत्या वस्तू घरच्या घरी तयार करता येतील घरी कोणते पदार्थ तयार तयार करता येतात तर हे ये अन्नपदार्थ हो, लोणचं हे आपण घरी तयार करू शकतो कोणत्या वस्तू कारखान्यात तयार होतात काय काय होतं गाडी कारखान्यात तयार होते साखर कारखान्यात तयार होते हो की नाही मग हे अशा पद्धतीने हे प्रश्न जो आहे हा तो तुम्ही सोडवायचा आहे आता या नंतर बघा <coughs> माहीत आहे का तुम्हाला काही गावात तालुक्यात किंवा जिल्ह्यात विशिष्ट असे व्यवसाय किंवा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतात हे उद्योग किंवा व्यवसाय त्या काम करणाऱ्या कारागिरांमुळे व उत्पादनाच्या वैशिष्ट्यामुळे प्रसिद्ध होतात उदाहरणार्थ सोलापूरची सोलापुरी चादर कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल पैठणची पैठणी साडी इत्यादी तुमच्या परिसरातील अशा उद्योगांचा किंवा व्यवसायांचा शोध तुम्ही घ्यायचा आहे की आपल्या परिसरात असा आहे का कुठला उद्योगधंदा समजलं सगळ्यांना आणि त्याच्यापुढे बघूया हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे माणसाने अनेक व्यवसाय निर्माण केले आहेत परंतु या व्यवसायांसाठी लागणारी साधन सामग्री त्याला निसर्गातूनच मिळते निसर्ग सर्व सजीवांच्या गरजा पुरवतो निसर्गाबद्दल आदर बाळगा बघा मुलांना माणसाने जरी अनेक व्यवसाय निर्माण केले तरी पण हे सगळे व्यवसाय कशावर अवलंबून आहे निसर्गावर अवलंबून आहे कारण हे सगळे उद्योगधंदे चालवताना जो कच्चा माल लागतो हा आपल्याला कुठून मिळतो निसर्गातून मिळतो शेतातून मिळतो म्हणजे शेती हे काय निसर्गातलीच गोष्ट आहे तर अशा पद्धतीने आपण निसर्गावर अवलंबून आहे हा निसर्गच आपल्या सर्व गरजा पूर्ण करतो त्यामुळे या निसर्गाबद्दल आदर बाळगला पाहिजे समजतंय सगळ्यांना चला तुम्हाला धडा नक्कीच समजलेला असणारे आपण आता इथे थांबूया त्याआधी मी तुम्हाला घरचा अभ्यास सांगते घरचा अभ्यास तुम्ही काय करणार तर धडा व्यवस्थित मोठ्याने छान वाचायचा आहे वाचत असताना संपूर्ण लक्ष तुमचं तुमच्या वाचनाकडे पाहिजे की इथे काय सांगितले आपल्याला तिकडे तुमचं लक्ष पाहिजे त्यानंतर या धड्याखाली आपण काय शिकलो हे दिलेलं आहे बघा तुम्ही माणसाच्या गरजेतून उद्योग आणि व्यवसाय निर्माण झाले उद्योगांचे व व्यवसायांचे प्रकार शेती व्यवसायाचे महत्त्व उद्योग म्हणजे काय जिल्ह्यातील उद्योगांची माहिती हे आपण या धड्यामध्ये शिकलो तर ही माहिती तुम्हाला जेवढी शक्य ते आहे तेवढी अजून इतर कुठून मिळत असेल तर ती मिळवायची आणि आपण काय शिकलो हे व्यवस्थित स्वच्छ अक्षरात वहीत लिहून काढायचं आहे सगळ्यांना आजचा अभ्यास कळायला ओके चला तर मग बाय